उमेदवारी जाहीर झाली आहे, काय सांगा? प्रथमतः तर मी माझे केंद्रीय नेतृत्व सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, सन्माननीय अमितजी शहा, सन्माननीय जे पी जी नड्डाजी, आमचे राज्याचे अष्टपैलू नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब, आमच्या सगळ्यांचे संकटमोचन, आमचे आधारस्थान प्रेरणास्थान सन्माननीय गिरीश भाऊ, आमचे लहान बंधू मंगेश दादा, किशोर भाऊ, आणि केंद्राच्या आणि राज्याच्या सगळ्या नेतृत्वाने माझ्यावर जो काही विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः खूप खूप आभार व्यक्त करते, त्यांना धन्यवाद व्यक्त करते. आणि आज मला खऱ्या अर्थाने आज आठवण होती आहे की माझ्या पाठीमागे जे खंबीरपणे उभं राहणारा माझा नवरा, त्यांनी त्यांच्यामुळेच मी आज मला वाटतं आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकले. त्यांनाही मी आजच्या ह्या निमित्ताने खरं म्हणजे आज बोलायला माझा शब्द नाही आहे, त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे. काय सांगणार, आज तुम्ही उमेदवारीचं तुमच्यासाठी घोषित झालेलं आहे आणि आता तुमच्याकडे खूप मोठी चॅलेंज जे काम आहे तसं जळगाव लोकसभेच्या माध्यमातून आगामी काळामध्ये मागच्या खासदारांनी त्या माध्यमातून त्यांच्या पद्धतीने कामं या ठिकाणी केलेले आहेत, पण काही बॅकलॉग त्या माध्यमातून जो राहिलेला आहे तो पूर्ण करण्याचा माझा यापुढे काम राहील. या ठिकाणी विमानतळाचा प्रश्न असेल, या ठिकाणी सिंचनाचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे त्याच्यात बलून बंधनाचा विषय असेल, पाडासर धरणाचा विषय असेल, या सगळ्या विषयांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका माझी ह्या माध्यमातून असेल. कोणताही उद्योग व्यवसाय जर आपल्या भागात यायचा असेल तर त्याच्यासाठी रस्त्यांचं जाळं लागतं, विजेची निर्मिती लागते आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचं व्यवस्था लागते. मला असं वाटतं की वीज आणि रस्त्यांचं जाळं तर आपल्या मोदी साहेबांच्या माध्यमातून अख्ख्या देशभरामध्ये त्याचा विकास झालेला आहे, पण पाण्याची जर काही प्रॉब्लेम आपल्या ह्या ठिकाणी आहे तो जर आगामी काळात जर सॉल्व्ह झाला तर मला असं वाटतं या ठिकाणी मोठे उद्योगधंदे येऊ शकतील. त्या माध्यमातून शेतीलाही पाणी जर 24 तास मिळालं तर मला वाटतं शेतकरी या माध्यमातून सुखी होऊ शकेल. म्हणून ह्या प्रकल्पांमध्ये माझं ह्या माध्यमातून मी लक्ष घालेल. ह्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या स्तरामध्ये महिलांना फिरतं भांडवल त्या माध्यमातून मिळते, अजून महिलांच्या उत्थानासाठी माझं काम त्या माध्यमातून मी करण्याचा माझा मानस असेल. विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, यांच्याही उत्थानासाठी या माध्यमातून मी माझं काम करेन. ताई, तुम्हाला तिकीट जाहीर झालं पण भाजपमध्ये अनेक गट पडल्याचं आता चित्र दिसायला लागलेलं आहे. बरेचसे जण नाराज झालेले आहेत, काही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, त्यांच्यासोबत कशा प्रकारे तुम्ही समन्वय साधता? 5 वर्षापूर्वी पण माझं तिकीट कापलं गेलं होतं, त्यावेळेलाही अशी परिस्थिती उद्भवली होती, पण त्यावेळेला मी स्वतःच सन्माननीय उमेदवारांचा फॉर्म भरण्यासाठी त्यांच्यासोबत गेले होते आणि खंबीरपणे 5 म्हणजे निवडणुकीला त्या ठिकाणी मी सामोरं गेले. आणि मला माहिती आहे नाराजी क्षणाची असते, पण वर्षानुवर्षे पार्टीमध्ये काम करणारा माणूस असं कोणत्याही पद्धतीचे नाराजी ठेवणार नाही. एकदा पार्टीने निर्णय घेतल्यानंतर त्याच्यासोबत सगळेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी माझ्यासोबत राहतील, यात माझी कुठेही शंका नाही. त्यामुळे जे कोणी नाराज असतील त्यांच्यासोबत जाऊन मी त्यांची त्यांची नाराजी त्या ठिकाणी काढण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल आणि मला विश्वास आहे ते सगळेजण माझ्यासोबत काम करतील.